जय महाराष्ट्र. मला वाटतं फिल्म बघितल्यानंतर मला आणि खासदार साहेबांना भाषण करण्याची गरज नाही आहे, पण खरोखर आज मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण गेल्या 5 वर्षात नुसतं मुंबईत नाही, नुसतं महाराष्ट्रात नाही, तर दिल्लीतल्या संसदेत देखील अभिमान वाटेल असं त्यांनी महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवलेला आहे. अर्थात फक्त महाराष्ट्राचे विषय नाही, देशभरातले विषय घेतले असतील त्यांनी, काश्मीरी पंडितांचा विषय घेतलेला आहे, अमरनाथ यात्रेचा विषय घेतलेला आहे. तसंच आम्ही बोललो माझा आवाज जरी बंद झाला तरी शिवसेनेचा आणि खासदारांचा आवाज बंद नको. लँड अक्विजिशन बिल असेल, जीएसटी असेल, नोटाबंदी असेल, याच्यावर सगळ्यांचा आवाज आपले खासदार दिल्लीत जाऊन जी वाकगर्जना करत असतात हा खूप आवाज मोठा आहे, डरकाळी खूप मोठी असते. आणि ते जरी होत असलं तरी आपल्या विभागात येऊन जी काही कामं असतात, गल्ली ते दिल्ली ही सगळी कामं आपले सगळेच खासदार करत असतात. आणि इथे जर नावं घेत बसलो मी, माझ्या आजूबाजूला कोण आहेत, मंचावर कोण आहेत, प्रत्येकजण आमदार, खासदार, नगरसेवक, कमिटी मेंबर, कमिटी चेअरमॅन असं आहे, तरी सगळेच मंचावर बसलेले शिवसैनिक, याचा मला अभिमान आहे. हा कार्यक्रम जो आज आपण घेतलेला आहे खूप मोठा कार्यक्रम आहे, जरी त्याचं स्वरूप जरी जास्ती मोठं नसलं तरी मोठा एवढ्यासाठीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा जास्ती इथे महिला दिसत आहेत मला, आणि ही खरं शिवसेनेची ताकद, ही खरं आपल्या देशाची ताकद, ही समाजाची ताकद आहे. आणि दुसरं म्हणजे आज जे आपण विषय घेतलेले आहेत, अर्थात या स्कूटर्स देतो, ह्या तर महत्त्वाच्या गोष्टी आहेतच, पण दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पिशव्यांचं जे आम्ही उद्घाटन केलेलं आहे, कापडी पिशव्यांचं आहे, हे फक्त काही ह्या आठवड्यासाठी नाही आहे, ह्या दिवसासाठी नाही आहे. प्लॅस्टिकवर बंदी, सिंगल यूज डिस्पोजेबल प्लॅस्टिकवर बंदी आणि कापडी पिशव्या किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, मग वेगळे स्ट्रॉ असतील, ताटं असतील, चमचे असतील, वाट्या असतील, प्लॅस्टिकची कपवर बंदी आणणं, हे मला वाटतं हे आपण विचार जो करत आहोत तो नुसतं आजच्यासाठी करत नाही आहोत, आजच्या महिन्यासाठी करत नाही आहोत, ह्या वर्षासाठी करत नाही आहोत. हे 2019 वर्ष आपलं आहेच, पण हा विचार जो आहे हा पुढच्या 50 वर्षाचा विचार आहे, पुढच्या 100 वर्षाचा विचार आहे. गेले काही महिन्यांपूर्वी मला वाटतं मागच्या वर्षी आम्ही ऑगस्टमध्ये हा विचार केला, 2 वर्षापूर्वी, की ऑगस्टमध्ये जे आपली अतिवृष्टी झाली आपल्याला आठवत असेल, 2017 ऑगस्ट होता, साधारण 29 ऑगस्ट 2017 मुंबईत काही ठिकाणी पाणी भरलं, पूर आलेले आपल्याकडे, पाणी तुंबलं सगळीकडे, 17 ते 18 ठिकाणी गुडघ्याच्या वर पाणी गेलं. आणि मग नेहमी जसं करतो तसं BMCच्या डिझास्टर कंट्रोल रूममध्ये आम्ही जेव्हा बसून बघत होतो की अरे नक्की पाणी का तुंबलं, कुठे कुठे पाणी तुंबले, कुठे पूर आले, सगळीकडून एकच फोटो सगळीकडून येत होता, तो म्हणजे प्रत्येक गटारामध्ये, प्रत्येक नाल्यामध्ये, प्रत्येक मॅनहोलमध्ये एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे प्लॅस्टिक. सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, प्लॅस्टिकचे कप आहेत, प्लॅस्टिकचे चमचे, दुधाच्या पिशव्या. आणि मग हे जर आवरायचं असेल, कुठेतरी आपल्याला मुंबई सुधारायची असेल, काही शहरासाठी चांगलं करायचं असेल, लोकांची जर एक राहण्याची व्यवस्था चांगली करायची असेल, तर नक्की काय करायचं ह्याचा जर विचार आपण केला, कुठेतरी हे पाऊल घेणं गरजेचं होतं. आणि मग त्यावेळी मी रामदासभाईंना फोन लावला, त्यांना सांगितलं रामदासभाई सगळीकडे आपल्याला प्लॅस्टिक दिसतंय, काय करायचं. आणि रामदासभाई तर तुम्हाला माहीत आहे दबंग आहेत, त्यांनी सांगितलं प्लॅस्टिकवर बंदी आणू. म्हटलं ठीक आहे, प्लॅस्टिकवर बंदी तर आणू शकतो आपण, पण ती कागदावर दिसतं नसायला पाहिजे, ती बंदी आपल्या गलीत गेली पाहिजे. आणि म्हणून मार्चमध्ये आपण प्लॅस्टिकवर बंदी आणली, जूनपासून ती लागू झाली. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात साधारण 60% ह्या प्लॅस्टिक बंदीचं यश आपल्याला मिळालेलं आहे. मी खोटं बोलणार नाही, यश हे काही 100% लगेच मिळू नाही शकत. प्रत्येक ठेला, प्रत्येक दुकान हे काही प्लॅस्टिक लगेच सोडणार नाही, कारण प्लॅस्टिक हे आपल्या प्रत्येक खरोखर श्वासात आलेलं, प्रत्येक श्वासात आपलं प्लॅस्टिक होतं, म्हणजे हवेत पण प्लॅस्टिक आहे, आपण जे खातो त्याच्यात प्लॅस्टिक आहे. इथे तुमच्यामधून मासे किती लोक खातात? खातात ना सगळे. एक फिल्म आहे, डिस्कवरीची फिल्म आहे, ब्लू प्लॅनेट म्हणून, ती बघा तुम्ही, कारण आपल्या समुद्रामध्ये जेवढं प्लॅस्टिक गेलेलं आहे ते कण कण प्लॅस्टिकचे ते माशांमध्ये जातं,
आणि ते मासे आपण खातो म्हणजे आपण प्लास्टिक खातोय. प्लास्टिक जे बारीक कण होतात ते एवढे छोटे होतात की आपल्या नाल्यात कितीही ग्रिल लावले तुम्ही, कितीही जाळ्या लावल्या तरी तुम्ही अडवू नाही शकत. जे प्लास्टिक पाण्यात जातं ते काही करू शकत नाही तुम्ही. किंबहुना जे हवेतलं प्लास्टिक आहे जो आपण श्वास घेतो, तोंड उघडून आपण श्वास घेतो, रात्री घोरताना श्वास आपण तसा घेतो, त्याच्यातून पण प्लास्टिक आपल्या पोटात जाते. म्हणजे प्लास्टिक नुसतं प्राण्यांमध्ये नाही, गाई बकऱ्यांमध्ये नाही, बैलांमध्ये नाही, तर माणसांमध्ये पण आता प्लास्टिक आपल्याला मिळायला लागलं आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट ही कधीही इतिहासात घडली नव्हती. आणि मग आत्ता मी ते फिल्ममध्ये अल गोरबद्दल बोलत होतो, बघितलं ती अल गोरची फिल्म, अर्थात आहे ना त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पर्यावरणबद्दल बोलत होते, झाडं लावणं, झाडं जगवणं, डोंगर जपणं. पण हे सगळं करत असताना ह्या काही गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला काय होतं आहे, हे नक्की काय घडतंय हे बघणं गरजेचं आहे. परवाकडेच मी नांदेड, परभणी, हिंगोली 3 दिवस फिरून आलो, गावागावात गेलो. आणि गेले 5-6 वर्ष जर आपण पेपर उघडत असाल, शेतकरी आत्महत्या तर आहेच, पण कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ, हे काय आपल्याला कळतच नाही पाऊस कधी पडणार. आत्ता पण बघा थंडी वाजते आपल्या सगळ्यांना, आपण सगळे असे बसलोय. कधी उन्हाळा उद्या सुरू होईल का हे आपल्याला माहिती नसतं, अंदाज देखील नसतो. कधी पाऊस जास्ती पडेल का ह्याचा अंदाज नसतो. पण ग्लोबल वॉर्मिंग जे आपण बोलतो हे काही नुसतं नॉर्थ पोल, साऊथ पोल, आर्क्टिक, अंटार्क्टिकासाठी आता राहिलं नाही, आपल्या गावांमध्ये यायला लागलंय, ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. परवाकडे मी जात होतो परभणीत, कुठे आपण आलोय असं कळतच नाही, म्हणजे महाराष्ट्र आहे की राजस्थान आहे, शेतात आपण चाललोय की वाळवंटात चाललोय ह्याचा अंदाज देखील आपल्याला लागला नव्हता, अशी काही परिस्थिती तिथे भयानक झालेली आहे. आणि म्हणून हा विचार जरी जगाचा असला, जरी महाराष्ट्राचा असला, जरी देशाचा असला, तरी प्लॅस्टिक बंदी हा मी स्वार्थाने केलेला आहे हा देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मला स्वतःला 100 वर्ष जगायचं आहे, सगळ्यांना जगायचं आहे, आणि म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे. प्लॅस्टिक बंदीमध्ये आपण नक्की काय काय बंद केलं आहे, सगळंच प्लॅस्टिक वाईट आहे का, तर असं नाही आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत, प्लॅस्टिकच्या कितीतरी गोष्टी आहेत, प्लॅस्टिकच्या खुर्च्या आहेत तुम्ही ज्या बसलेल्या आहेत, हे प्लॅस्टिक काय वाईट नसतं. पण ते प्लॅस्टिक जे आपण एकदा वापरून फेकून देतो त्याच्यावर आपण बंदी आणलेली आहे. म्हणजे ह्याच्यात काय काय आलं, प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्याच, कारण आधी एक आपल्याला पळवाट होती ह्याच्यात कितीतरी मायक्रॉन, म्हणजे कधी पूर आला की सांगायचं जरा आपण 50 मायक्रॉन, 100 मायक्रॉन, 150 मायक्रॉन, म्हणजे बाकीचं प्लास्टिक आपलं सुरूच. पण ते पूर्णच्या पूर्ण आपण बंद केलं, आणि हे खरं तर राजकीय गॅम्बल होतं, ते आपण घेतलं, पण लोकांच्या हितासाठी घेतलं, आणि त्याच्यात आपण यशस्वी ठरतो आता. ही मोठी गोष्ट आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आपण बंद केल्या, प्लास्टिकचे स्ट्रॉ, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकचे कप, जे आपण कटिंग चाय प्यायचो, आधी आपण कुल्हडमध्ये प्यायचो, आधी आपण चहा ग्लासच्या कपात प्यायचो, आता प्लास्टिकचे कप आले, भोक टाकलं की बोट टाकलं की भोक पडलं. हे जे प्लास्टिक होतं ह्याच्यावर आपण बंदी आणलेली आहे, कारण हे सगळं प्लास्टिक आपण एकदा वापरायचो आणि फेकून द्यायचो, पण आपल्याला कळायचं नाही की हेच प्लास्टिक आपलं आयुष्य हे खराब करत चाललेलं आहे. मध्ये मला कोणीतरी विचारलं, एक दुकानदार होते, त्यांनी मला विचारलं की अरे साहेब तुम्ही प्लास्टिकची बंदी तर आणलेली आहे पण आम्हाला खूप त्रास होतोय, आम्ही नक्की काय द्यायचं. मी सांगितलं कापडी पिशव्या आहेत, ज्यूटच्या पिशव्या आहेत, कंपोस्टेबल आहे, सगळं कितीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. नाही पण आत्ता आम्हाला त्रास होतोय ते येईपर्यंत आम्ही काय करू. मी बोललो हे बघा ठीक आहे, तुम्हाला त्रास होतो मी तुमची माफी मागतो, पण त्रास कुठचा सहन करायचा तुम्ही आत्ता तो विचार करा. आत्ता तुमच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी नाही आहे तो त्रास, की पाऊस पडल्यानंतर जे तुमच्या घरात घुसलेलं पाणी आहे तो त्रास, ते तुम्ही ठरवा. तर त्यांनी सांगितलं नाही मी आत्ता जी प्लॅस्टिकची पिशवी नाही आहे माझ्या हातात तो त्रास बरा आहे, पण नंतर माझं घर नुकसान होईल असा त्रास मला नको आहे. हा विचार आपण करणं गरजेचं आहे, कारण राजकारण होत असतं, निवडणुका येत असतात, जात असतात, जिंकत असतो, हरत असतो, परत जिंकत असतो, सरकारं बदलत असतात, पण एकदा पर्यावरण बदललं तर काही त्याच्या तिथून पळणं आपल्याला काही पळवट नाही आहे. आत्ता देखील आरेचा आपण फोटो बघाल, कारशेड, मी मुख्यमंत्र्यांना जेव्हा जेव्हा भेटत असतो तेव्हा एक विनंती करत असतो, आरेमधून कारशेड ही बाजूला करा, दुसरीकडे न्या. माहूलमध्ये बघते आपण काय होतं आहे, माहूलचे लोकांना श्वास घेताना येत नाही, असं पाणी प्रदूषित झालंय, हवा प्रदूषित झाली आहे. पण हे सगळं होत असताना, जसं मी सांगितलं, राजकारण होत असतं, सरकारं बदलत असतात, आपण प्रत्येक वचननाम्यात काही ना काहीतरी वेगळं देत असतो. आधीच्या वचननाम्यात आपण घर सांगत होतो, पिण्याचं पाणी सांगत होतो, पाईपलाईन सांगत होतो, नळ सांगत होतो. आत्ता अलीकडे आपण सांगायला लागलो वायफायचे हॉटस्पॉट्स देऊ. जर आपण जसं आत्ता सुरू आहे आपलं काम, असंच झाडं कापणं सुरू आहे, तसंच जर जात राहिलो पुढे, तर अरविंदजी आपल्याला पुढच्या वचननाम्यामध्ये
आत्ता वायफाय हॉटस्पॉट्स बोलतोय, पुढच्या वेळी आपल्याला ऑक्सिजन हॉटस्पॉट्स द्यायला लागतील, अशी भयानक परिस्थिती होत चाललेली आहे. आणि म्हणून जर आपण आज विचार नाही केला, आज पावलं नाही उचलली, तर उद्या विचार करायला आपण कोणी इथे नसू. आणि ही खरं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अरविंदजी, तुमचं कितीही करो एवढं अभिनंदन कमी आहे, तुम्हाला धन्यवाद द्यावं एवढं कमी आहे. मी एवढंच विनंती करतो आपल्या सर्वांना की आपण आजपासून जो प्लॅस्टिक वापराल, जे काही पाणी वापराल, जी काही हवा आपण प्रदूषित करू, जी काही गाड्या आपण रस्त्यावर चालू, एकदा विचार करा की आपण आज हे करतो आहे, उद्यावर ह्याचा परिणाम काय होणार, हा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो, जे काही अधिकारी वर्ग आहे, MPCB असेल, महाराष्ट्राचे जे पर्यावरण खातं आहे, रामदास भाई आहेत, सगळे आपले आमदार खासदार, सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. कारण जो एकमतानी ठराव त्यांनी तो मंजूर केला आणि ज्याची अंमलबजावणी होते आज. महाराष्ट्र जर असं बघितलं तर आपण 17वं राज्य आहोत प्लॅस्टिक बंदीचं, पण त्याची अंमलबजावणी करण्यात आपण 1 नंबरवर आहोत. आणि देशभरात आता हा लवकरच कायदा येणार आहे. आपल्यानंतर युनायटेड किंगडममध्ये कायदा येतो आहे, युरोपियन युनियनमध्ये कायदा येतो आहे, पण महाराष्ट्र हा जगभरात ह्यांनी जे पाऊल घेतलंय हे सगळ्यांच्या पुढे आहे, ह्याचा मला अभिमान आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण आज सर्वांनी इथे मला येऊन तुमचा पाठिंबा दाखवलात, प्लॅस्टिक बंदीवर पाठिंबा दाखवलात. माझी हीच विनंती आहे की आज स्वतःसाठी नाही, तर माझी जी एक जनरेशन आहे, जी आता 30 मध्ये आहे, 20 मध्ये आहे, ह्यांच्यासाठी विचार करा आणि पर्यावरणासाठी विचार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्व जनतेने आपण हात वरती करून आदित्य साहेबांच्या या उपक्रमाला आपण सर्वजण साथ देतो आहोत. पण सर्वांनी हात वरती करून आदित्य साहेबांच्या या उपक्रमाला ही आपण साथ देऊ. आणि याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिक आम्ही वापरणार नाही. पुढे यश सगळ्यांमध्ये अवेअरनेस आल्यानंतरच मिळेल. अर्थात प्रत्येकाला जाणवते की प्लॅस्टिक जे आपण बंद केलेलं आहे त्याचा नुकसान किती आहे, लोकांवर किती दुष्परिणाम असतो. आणि ज्यांना ज्यांना जाणवत जातं आहे, मला वाटतं ते प्लॅस्टिक सोडत आहेत. अर्थात स्वतःला सांगणं की 100% यश मिळालं आहे हे स्वतःला खोटं बोलण्यासारखं आहे. पण अर्थ जिथे जिथे आपण बघतोय, मोठे दुकानं आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल आहेत, जे लोक आहेत, जसं पुणे आहे, पार्ला, मुंबई, सगळीकडेच लोकांनी प्लॅस्टिक सोडलेलं आहे. आणि प्रत्येक ही मोठी सुरुवात आहे, जगभरात ही मोहीम आता वाढत चाललेली आहे. आनंद आहे मला. प्लास्टिक बंदी करणारं 17वं राज्य असलं तरी अंमलबजावणी करणारं मात्र पहिलं राज्य असून झालं. मात्र अंमलबजावणी खरोखर संपूर्ण राज्यभरात ग्रामीण महाराष्ट्रात नक्कीच होते, पण शहरांमध्ये जास्ती प्लास्टिकचा वापर होत असतो, ग्रामीण भागात तेवढं नसतो. पण जिथे जिथे प्लास्टिक दिसतं तिथे तिथे कारवाई होते, काही काही ठिकाणी अवेअरनेस कॅम्प्स होत आहेत. पण मुख्यतः म्हणजे जी लहान मुलं आहेत ह्यांच्यामध्ये अवेअरनेस जास्ती आहे. मी ज्या शाळेमध्ये जात असतो त्यांच्याशी बोलत असतो तर त्यांना अवेअरनेस जास्ती आणि मला त्यांच्याकडून खूप आशा आहे.